सोलापूर शहरातील दुसऱ्याची जागा लाटून त्याची खरेदी करारनामा व कब्जा पावती करून त्या जागेची विक्री केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे कर्ली यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणात सुप्रिया राजेंद्र नेरली वय चोपन्न राहणार बी सी चौपन्न दर्गा रोड कॅम्प बेळगाव कर्नाटक यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादी सुप्रिया यांचे वडील स्वर्गवासी शिवशंकर धर्मराव थोबडे यांची वडीलोपार्जित मालकीची हक्काची जागा जुने सर्वे नंबर दोनशे अठ्ठेचाळीस नवीन सर्वे नंबर त्रेचाळीस याचे एकूण क्षेत्र तेरा हेक्टर तेरा आर इतकी शेतजमीन मजरेवाडी तालुका उत्तर सोलापूर यांच्या नावे होती सन एकोणीसशे शहाण्णव साली फिर्यादीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर फिर्यादीची आई व भाऊ यांनी मिळून फिर्यादी व फिर्यादीची दोन्ही बहीण यांच्या नावावर ही जागा केली होती यातील आरोपी श्रीनिवास कर्ली यांनी सदर जागेचे नरसिंग नगर म्हणून नाव करून या जागेचा स्वतः मालक असल्याचे खोट भासवून ही जागा पन्नास ते साठ लोकांना नोटरीने खरेदी करारनामा व कब्जा पावती देऊन खोटे करारपत्र तयार करून जागा विकून फिर्यादीची व जागा विकत घेणाऱ्या लोकांची फसवणूक केली आहे हे निष्पन्न झाल्याने आरोपी श्रीनिवास कर्ली यांच्यावर फिर्यादीच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे एकोणीस चारशे वीस चारशे त्रेसष्ट चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला एम आय डी सी पोलिसांनी आता आरोपी श्रीनिवास कर्ली यांना अटक केली असून सोलापूर येथील न्यायालयात हजर केले असता पुढील तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे आरोपी श्रीनिवास कर्ली हे माजी सभागृह नेता आहेत